नमस्कार, मी मधुरा बाळासाहेब नवले आचार्य 90 FM मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. गुरु पौर्णिमा. गुरु या शब्दाची व्युत्पत्ती संस्कृतच्या गु आणि रु या मूळ शब्दांपासून झाली आहे. गु म्हणजे अंधार किंवा अज्ञान आणि रु म्हणजे दूर करणारा. म्हणूनच गुरु म्हणजे अंधार किंवा अज्ञान दूर करणारा. गुरु पौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो. आषाढ महिन्यातील पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते. गुरु पौर्णिमेचा सण भारत, नेपाळ आणि भूतानमध्ये हिंदू, जैन आणि बौद्ध धर्मियांद्वारे साजरा केला जातो. गुरु पौर्णिमा ही पारंपारिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते. गुरु पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात, कारण महाभारताचे लेखक आणि वेदांचे संकलन करणारे ऋषी वेद व्यास यांचा जन्मदिवस आहे. वैदिक परंपरेत व्यक्ती किंवा ग्रंथ पूजन नाही तर तत्वांचे पूजन आणि तत्वांचे पालन यांना महत्व दिले आहे. गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी, तापसी, आदरणीय अवस्था असते. गुरु ही कदाचित एखादी व्यक्ती, प्रतिमा, पुतळा असे काहीही असू शकते. गुरु हा आपल्या जीवनातला सर्वात आवश्यक भाग मानला जातो. धार्मिक महत्वासोबतच भारतीय अभ्यासक आणि विद्वानांसाठी या सणाला खूप महत्व आहे. भारतामध्ये हा दिवस त्यांच्या शिक्षकांचे आभार मानून तसेच भूतकाळातील शिक्षक व विद्वानांचे स्मरण करून साजरा करतात. बौद्ध परंपरेनुसार हा सण बौद्ध लोक बुद्धांच्या स्मरणार्थ साजरा करतात, ज्यांनी या दिवशी आपला पहिला उपदेश उत्तर प्रदेशमधील सारनाथ येथे दिला. योगिक परंपरेत हा दिवस जेव्हा शिव हे पहिले गुरु बनले, कारण त्यांनी सप्तर्षींना योगाचा प्रसार केला. वैदिक परंपरेत हा दिवस व्यास ऋषींच्या सन्मानार्थ साजरा केला जातो, ज्यांना प्राचीन हिंदू परंपरेत एक महान गुरु आणि गुरु शिष्य परंपरेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. भारतीय संस्कृतीत गुरुला देवाप्रमाणे मानले जाते. भारतात पुराण काळापासून गुरु शिष्य परंपरा आहे. आधुनिक काळातही अनेक गुरु शिष्य पाहायला मिळतात. अनेकदा शिष्यामुळेच गुरुचे नाव मोठे झालेले पाहायलाही मिळते. गुरुने दिलेले ज्ञान प्रत्यक्षात उतरवतो आणि यश, प्रगती, कीर्तीसह लोककल्याणासाठी झटतो तोच खरा शिष्य असे मानले जाते. इतिहासात काही गुरु शिष्यांच्या जोड्या होऊन गेल्या आहेत, ज्या जगभरात कायम लक्षात राहतील. पृथ्वीच्या अंतापर्यंत या गुरु आणि शिष्यांबद्दल कायम बोलले जाईल. गुरु वशिष्ठ आणि श्रीराम. वैदिक काळापासून प्रसिद्ध असलेले वशिष्ठ ऋषी अयोध्येचे राजगुरु होते. राजा दशरथ आणि श्री विष्णूंचा 7वा अवतार असलेल्या श्रीरामांचेही गुरु होते. वेद पुराणातील सर्वोत्तम ज्ञान देऊन वशिष्ठांनी श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम प्रचंड पराक्रमी बनवले. श्रीरामांसह लक्ष्मण, भारत आणि शत्रुघ्न यांनाही अतुल्य मार्गदर्शन केले. गुरु वशिष्ठांच्या सल्ल्याशिवाय श्रीराम कोणतेही कार्य करत नसत. गुरु वशिष्ठांनी श्रीरामांना वेळोवेळी अतिशय प्रभावी मार्गदर्शन केले. वशिष्ठ ऋषींना सप्त ऋषींमध्ये महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. आर्य चाणक्य, चंद्रगुप्त. आर्य चाणक्य यांना विष्णुगुप्त आणि कौटिल्य या नावांनीही ओळखले जाते. आर्य चाणक्यांनी रचलेल्या कौटिल्य अर्थशास्त्र हा ग्रंथ भारतीय संस्कृतीतील एक दैदिप्यमान ग्रंथ मानला जातो. 25 प्रकरणे व 6000 श्लोक असलेला हा ग्रंथ अर्थशास्त्र व राजनीतीवर लिहिलेला मानवी इतिहासातील पहिला ग्रंथ असल्याचे मानले जाते. या ग्रंथात प्रतिपादलेल्या नीतीस चाणक्य नीती व दंडनीती म्हणून ओळखतात. जुलमी ननंद घराणेशाहीची राजवट संपून सम्राट चंद्रगुप्तला सिंहासनावर बसवण्यात त्यांचाच मुख्य सहभाग होता असे मानले जाते. आपल्या मसुद्देगिरीच्या जोरावर आर्य चाणक्य यांनी अखंड भारताची निर्मिती केल्याचे मानले जाते. या झाल्या पुरातन काळातील गुरु शिष्यांच्या जोड्या. अशा खूप जोड्या होऊन गेल्या आहेत. आजच्या काळात देखील गुरु शिष्यांच्या जोड्या पाहायला मिळतात.
जसे की संगीतकार सुरेश वाडकर व त्यांचे गुरु आचार्य जियालाल वसंत। वयाच्या 8व्या वर्षापासून सुरेश वाडकरांनी आचार्य जियालाल वसंत यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेण्यास सुरुवात केली। 1968 साली सुरेश वाडकर 13 वर्षांचे असताना जियालाल वसंत यांनी प्रयाग संगीत समिती कडून दिला जाणारा प्रभाकर सर्टिफिकेट कोर्स करण्यासाठी प्रोत्साहित केले। हा सर्टिफिकेट कोर्स बीएड समक्षक असल्यामुळे सदर विद्यार्थ्याला हा कोर्स पूर्ण केल्यानंतर शिक्षक म्हणूनही काम करता येत असे। सुरेश वाडकरांनी हा कोर्स पूर्ण केल्यानंतर आर्य विद्या मंदिर मुंबई येथील शाळेत संगीत शिक्षक म्हणून रुजू झाले। सुरेश वाडकरांनी पार्श्वगायक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतामध्ये प्रभुत्व प्राप्त केले। गायिका लता मंगेशकर व त्यांचे गुरु दीनानाथ मंगेशकर। गान कोकिळा लता मंगेशकर यांना त्यांच्या वडिलांनीच म्हणजेच दीनानाथ मंगेशकरांनी संगीताचे धडे दिले। वयाच्या 5व्या वर्षी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल कलाकार म्हणून कामाची सुरुवात केली। त्यानंतरपासूनच लता दीदींनी कंठ संगीत गायन या गायन प्रकारात प्रावीण्य मिळवले। अशा या आत्ताच्या काळातील गुरु शिष्यांचा जोड्या देखील स्मरणात ठेवण्यासारख्या आहेत। गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। धन्यवाद।